नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। लॉकडाऊन मुळे मुंबईत अडकलेल्या रशियन कलाकारांसाठी स्पेशल विमानाची सोय। महाराष्ट्रात दुकानदारांनी राज्य सरकारच्या निर्देशाची वाट पाहावी, दुकानदार संघटनेची भूमिका। राज्यातील विद्यापीठांमध्ये कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारणार उदय सामंत। लॉकडाऊन काळात मंगल कार्यालयाचे मालक शरद सोनी बनले ग्रेट कुक, दर दिवशी भागवतात शेकडो भुकेल्यांची भूक। आणि खेडनगर पालिका व पोलिसांना रोटरी क्लब खेडने दिली आरोग्य तपासणी उपकरण। सविस्तर वृत्त। लॉकडाऊनमुळे महिनाभर मुंबईतच अडकून पडलेल्या 12 रशियन कलाकारांना अखेर मायदेशी पाठवण्याची व्यवस्था भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आली। मायदेशी घेऊन जाण्यासाठी आलेलं स्पेशल विमान गाठण्यासाठी गोवा विमानतळाकडे निघालेल्या या कलाकारांची रत्नागिरीचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी टॅप येथे आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली। गोवा येथील दाबोली विमानतळावरून हे कलाकार स्पेशल विमानाने आपल्या मायदेशी परतणार आहेत। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सगळ्यांनाच फटका बसलाय। मायदेशी परतण्यासाठी या कलाकारांचे प्रयत्न सुरू होते, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं। रशियन दूतावासाने भारत सरकारशी चर्चा केल्यानंतर त्यांना मायदेशी परतण्याची परवानगी देण्यात आली। मुंबईसह कर्नाटक, छत्तीसगड, केरळ, आंध्र प्रदेश या ठिकाणी एकूण 170 रशियन नागरिक अडकले होते। या सर्व नागरिकांना घेऊन जाण्यासाठी रशियानं 2 स्पेशल चार्टर्ड विमानांची सोय केली। मायदेशी जाण्याचा प्रवास सुरू झाल्याचा आनंद या कलाकार चमूंच्या चेहऱ्यावर दिसत होता। या चमूमध्ये असलेल्या गायिकेनं संगीतकार बप्पी लहरी यांच्यासोबत स्वरबद्ध केलेलं गीत कशेडी टॅप येथे उपस्थित असलेले आरोग्य आणि पोलीस कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधींना गाऊन दाखवलं। केंद्र सरकारनं शनिवारपासून महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या हद्दीतील दुकानं सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली। लॉकडाऊनपूर्वीच दुकानं उघडण्याबाबत केंद्र सरकारकडून सूट देण्यात आली असली तरी नियमांबद्दल स्पष्टता नाही, त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून स्पष्ट निर्देश येत नाहीत तोपर्यंत दुकानं उघडली जाणार नसल्याची भूमिका दुकानदारांनी घेतली आहे। रिटेल असोसिएशन ऑफ इंडियानं केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली असली तरी राज्य सरकारच्या निर्देशाची वाट पाहावी असं आवाहन संघटनेचे अध्यक्ष वीरेश शहा यांनी केलंय। राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत। सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे ही प्रयोगशाळा सुरू झाली आहे। याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील प्रयोगशाळेचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली। खेडमधील योगीराज हॉलचे मालक शरद सोहनी हे नाव माहीत नसेल असा एकही व्यक्ती खेड तालुक्यात सापडणार नाही। आतापर्यंत शरद सोहनी यांनी योगीराज हॉलच्या माध्यमातून अनेकांचे संसार जोडले, त्यामुळे खेड तालुक्यात लग्न समारंभ म्हटलं की पहिलं नाव घेतलं जातं ते शरद सोहनी यांच्या योगीराज हॉलचं। मात्र सध्या लग्न लावणारे सोहनी वेगळ्याच भूमिकेत दिसत आहेत। लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शरद सोनी ग्रेट कुक बनले असून ते लॉकडाऊनमुळे खेडमध्ये अडकलेल्या शेकडो भुकेल्यांची भूक भागवताना दिसत आहेत। खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून अन्नछत्र सुरू केलं आणि अन्न शिजवण्याची संपूर्ण जबाबदारी शरद सोनी यांच्यावर दिली। कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत सामाजिक बांधिलकी म्हणून सोनी यांनी अगदी स्वखुशीनं ही जबाबदारी स्वीकारली आणि त्यांचं सारं कुटुंबच अन्नछत्रामध्ये जेवणाऱ्या सुमारे 500 जणांचं जेवण करण्याच्या कामात गुंतलं। विशेष म्हणजे त्यांची 6 वर्षाची नात मुक्ता ही देखील चपात्या लाटून आपल्या आजोबांच्या समाजसेवेत सहभागी झाली आहे। जोपर्यंत हे अन्नछत्र सुरू राहील तोपर्यंत आम्ही सारेजण भुकेल्यांना अन्न शिजवून देण्याचं काम सामाजिक बांधिलकी म्हणून करू असं शरद सोनी यांनी दीप लाईव्हशी बोलताना सांगितलं। भुकेल्यासी द्यावे अन्न तेणे होईल प्रभू प्रसन्न, या ओळी डोळ्यासमोर ठेवून वावरत असलेले खेड शहरातील शरद काका सोनी आपल्या सगळ्यांचेच परिचित आहेत। कोणाचंही लग्न असो, मुंज असो, शुभकार्य असो,
नेहमी ज्यांचा हात हा असा असतो आणि जे नेहमी सडळ हस्ते अन्नदान करत असतात, नेहमी आलेल्याला गरजूला मदत करत असतात, तसंच काहीशी परिस्थिती आज संपूर्ण भारतावर आलेली असताना खेड शहरात 20 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालेलं आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक कुटुंब अडकलेले आहेत, अनेक हातावरचं पोट असणाऱ्या लोकांना अडचणींना सामना करावा लागतो आहे. त्यात खरा देवदूत म्हणून उभा राहिलेला आहे, त्यांना 2 घास मिळाले पाहिजेत हा हेतू डोळ्यासमोर ठेवून वावरताना दिसत आहेत ते शरद काका सोनी. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ते आत्ताही जेवण करताना दिसत आहेत आणि त्यांचं कौतुक करावं असं वाटतं, म्हणजे ते ह्या कार्यात एकटे नाही आहेत, तर त्यांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांचा मुलगा असतो, त्यांची सून असते, सगळा शेजारी पाजारी मित्रपरिवार कर्मचारी वर्ग ह्यात 20 मार्चपासून काम करतो आहे, हे विशेष आहे. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काका नमस्कार. काय सांगाल? आज हे कोरोनाचे लागण झाले तेपासून खेड शहरात जे गोरगरीब गरजू आहेत अशा लोकांना अन्न मिळावं हे संकल्पना वैभवजी खेडेकर नगराध्यक्ष यांनी मांडली. मला त्यांनी बोलावून घेतली. बोलावल्यानंतर आम्ही दोघे बसलो, विचार केला काय करताय. म्हटलं आपण लोकांना शिजवून घरपोच अन्न देऊ शकू, म्हणजे शासनाचा पण नियम मोडला नाही, लोकांना बाहेर येईल नको. पण काका ह्या कामी तुम्हाला जे आत्ता तांदूळ असेल, डाळ असेल, भाजीपाला असेल, तो तुम्ही कुठनं कोणाकडनं स्पॉन्सर करता का तुम्ही स्वखर्च? हा पहिला सुरू केला त्यावेळी आम्ही आमचं सगळं वापरलं, मी वैभवजी खेडेकर असं दोघांमध्ये सुरू केला. नंतर मग काही मदतीचे हात आले त्यांनी ते दिले, आम्ही ते वापरले. नक्कीच. आत्ता आपण जाणून घेऊया. काकू नमस्कार, काय करताय तुम्ही? भाजी. साधारण किती माणसांची भाजी आहे? 170. सांगायला आनंद वाटतोय की 100 आकडा रोजचा रोज पार होतोय. आत्ताच काका मायाशी बोलताना मगाशी म्हणाले की रोजचं 400 माणसांचं जेवण जात आहे. काकू, हे दुपारी आणि रात्री असं दोन्ही वेळ? दोन्ही वेळ. कसं आहे, आमच्या 2 टीम कार्यरत आहेत, अर्धे खाली अर्धे वरती. योगीराज मंगळ कार्यालय या माध्यमातून आमच्या 2 टीम काम करतात. आमच्याकडे आत्ता मी 800-850 डबे हे लोकांना घरपोच करतोय. ह्याच्याकरता खेड्यातले काही तरुण वर्ग हे मदतीला येतात, ते डबे भरतात आणि आमच्या 2 गाड्या आम्ही भरतो आणि दोन ठिकाणी वाटायला वेगवेगळे निघून जातात. साधारण चपात्या किती लागतात या? साधारणतः वेळेला 1000 चपाती लागते. एका वेळेला 1000 चपाती? आणि भाजी किती करता? भाजी आम्ही कधी वाटाणा पूर्णपणे शाकाहारी, काही ठिकाणी एक गट आहे तर मांसाहारी, म्हणजे त्या अंडी भुर्जी वगैरे काही ते करतात. आणि ह्या कामी मदत स्वयंसेवक असे किती जण आहेत साधारण? स्वयंसेवक 8-10 स्वयंसेवक आहेत, अधिक आमचा कर्मचारी वर्ग. या कर्मचारी वर्गांना तुम्ही नेमणूक केलेली? हो हो. त्यांचं काम मोलाचं आहे असं म्हणायला काय? आणि मोलाचं आहे आणि पुन्हा स्वच्छ आणि योग्य अंतर ठेवून जेवण करतात. शरद काका किती वाजता चपात्या करायला सुरुवात करतात? ह्या आमचं जेवण हे सकाळी साधारणतः 8 चालू होतं, हे 1:30-1 वाजेपर्यंत पॅकिंग करून आम्ही वाटायला लागतो. पुन्हा संध्याकाळी 3:30 हे सुरू, ते रात्री 8-8:30 पॅकिंग होऊन आम्ही वाटतो. तुझं नाव काय? मुक्ता स्वप्नील सोनी. तू काय करतेस? चपात्या लाटते. आम्हाला एक लाटून दाखवशील? आजीने. वा वा, मग तू शाळेत पण जातेस? कितवीला? लाट नाही इकडे. कितवीला आहेस तू? खरोखरच तिच्या चपातीचा आकार अजूनही वेडावाकडा झालेला नाही आहे, हे कौतुक आहे. वय वर्ष 6 वर्ष आहे. मुक्त, हे चपात्या आजोबा कोणाला देतात माहिती आहे तुला? नाही माहिती. हे डबे भरतो ना आपण, सगळे काका येतात डबे भरतात, मग ते घेऊन जातात. कोणाला माहिती आहे तुला? खरोखरच तिला काहीच माहिती नाही आहे, पण निरागस्तेने तिने ही लाटलेली चपाती आहे ती कोणाच्या तरी मुखाला लागते आणि जो अन्नदाता सुखी भव असाच जो आशीर्वाद मिळणार आहे त्यात मुक्ताचाच ते कामी येणार आहे असं आजोबा सांगत आहेत. आणि शरद काकांना मोलाचं साथ मिळतं आहे ते खेडचे प्रथम नागरिक वैभवजी खेडेकर यांचं, कारण ही खरी संकल्पना सुचली ती शरद सोनी आणि वैभव खेडेकर या दोघांनी मिळून ही संकल्पना सुचली की गोरगरीब जनता भुकेपासून वंचित राहता कामा नाही आहे, एका घासापासून मुक्ता कामा नाही आहे. त्यामुळेच ही संकल्पना या दोघांनी सत्यात उतरवली. आपल्याकडे जे काही आहे ते ह्या लोकांना आपण करून देऊया, गर्दीत होणार नाही याची पूर्णतः काळजी ह्या संपूर्ण मित्रपरिवाराने घेतलेली दिसते. सगळं कुटुंब आज 20 मार्चपासून हे काम करतं आहे.
तुम्हाला आतापर्यंत कोणी कोणी मदत केलेलं आहे? काही एक दोन नावं, दोन चार नावं सांगू शकाल? आहेत असे जे दाते आहेत, ज्या दात्याने आम्हाला दिले त्यांनी आणले. आमचे नावं कुठेही घ्यायचे नाहीत, प्रकाशित करायचे नाही. मग काही चेक स्वरूपात रक्कम येते? चेक स्वरूपात आहे, काहीने धान्य रूपात दिलं आहे, काहीने पैसे रूपात दिलं आहे. आणि ज्यांना पैसा देणं शक्य नाही असे लोक मदतीला येतात, त्यांचाही मोलाचं मकाम आहे. खऱ्या अर्थी इथे पाहायला गेलं तर शरद काका सोनी आणि वैभव खेडेकर हे निस्वार्थी भावनेने हे काम करतायत. त्यांच्याकडे येणारे जे दाते आहेत, जे अन्नदान ज्यांनी दिलेलं आहे, ते सांगतात की आमचं नाव कुठेही डिस्प्ले होता कामा नाही आहे. त्यामुळे एवढाच हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांचं नाव पूर्णतः गोपनीय राहील याची काळजी शरद काकांनी घेतलेली आहे. आणि असे अनेक असंख्य हात आमच्या मागे आज खंबीरपणे उभे आहेत, म्हणूनच आम्ही हे कार्य करू शकलो आहे असं शरद काका अभिमानाने सांगतायत. दीप न्यूज सह अमोल कावणकर, मंदार आपटे, धन्यवाद. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, आरोग्य, महसूल, आरोग्य विभाग दिवस रात्र काम करतात. या विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढे येत आहेत. रोटरी क्लब ही संस्था देखील या कामात मागे नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून रोटरी क्लब खेडच्या वतीने पोलीस आणि खेड नगरपालिका आरोग्य विभागाला इन्फ्रारेड थर्मामीटर आणि बॉडी टेम्परेचर चेकअप गन्स देण्यात आल्या. या उपकरणाच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करणं सोपं होणार आहे. यावेळी रोटरी क्लब खेडचे संस्थापक अध्यक्ष बिपिनदादा पाटणे, डॉक्टर अनिल जोशी, डॉक्टर उपेंद्र तलाठी, पराग चिखले, अमित लठ्ठा, जोगेश साडवीलकर आदी उपस्थित होते. रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 6 महिन्याच्या बाळाच्या करोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि रत्नागिरी जिल्हा करोना मुक्त झाला. या छोट्या 6 महिन्याच्या बाळाला काही दिवसांआधी करोनाची लागण झाली होती. बाळाला करोना झाल्याचं कळताच जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मोठं आव्हान होतं. विशेष म्हणजे या मुलाच्या आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. बाळ 6 महिन्याचा असल्यामुळे बाळाला दुधाची गरज असल्याने त्याच्याबरोबर आईलाही जवळ ठेवणं जरुरीचं होतं. शेवटी रुग्णालयात एक वेगळा वॉर्ड तयार करून दोघांना या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. अखेर आईचं दूध हे बाळाला प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडलं. शासकीय रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉक्टर दिलीप मोरे यांच्या नेतृत्वाखाली बालरोगतज्ञांचं खास पथक या छोट्या बाळाच्या उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आलं होतं. कोरोना महामारीच्या काळात गंभीर आजारी रुग्णांना जीवरक्षक औषधांचा तुटवडा जाणवू नये यासाठी आता भारतीय पोस्ट खातं पुढे सरसावलं आहे. लॉकडाऊन काळात पोस्ट खात्याची लाल वाहने आणि कर्मचारी देशभरात औषधांची वाहतूक करणार आहेत. भारतीय टपाल सेवा जगातील सर्वात मोठी टपाल सेवा असून कोरोना संक्रमणाच्या काळात या विभागानं लोकसेवेचा आणखी एक नवा विडा उचलला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील परशुराम मंदिरातील परशुरामाचं दर्शन आता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. 25 एप्रिल 2020 रोजी परशुराम जयंतीच्या निमित्ताने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून सकाळी 9 ते रात्री 9 फेसबुक लाईव्ह करून दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल देण्यात RTO कर्त्यांचा मोठा वाटा असतो. गेल्या वर्षभरात नवीन वाहनांसह जुन्या वाहनांवरील विविध टॅक्स, पर्यावरण टॅक्सपोटी RTO खात्याला तब्बल 62,41,00,000 रुपये मिळाले असल्याची माहिती उपलब्ध झाली. गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात 23,000 जास्त वाहनांची नोंद झाली, त्यामध्ये दुचाकींची संख्या 18,000 एवढी आहे. याशिवाय 4-चाकी, जीप आदींची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली. यावर्षी मात्र लॉकडाऊनचा परिणाम या खात्याला सुद्धा जाणवणार आहे. राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय. याच पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षेविषयी महत्त्वाची माहिती दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना झाल्यानंतरच या परीक्षांचा निर्णय घेण्यात येईल असं सामंत यांनी स्पष्ट केलंय. विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असंही सामंत म्हणाले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्यात आला. मात्र आता पुन्हा एकदा 3 मे नंतरही लॉकडाऊन वाढणार की नाही याविषयी चर्चा सुरू आहे. यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलंय. ज्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत ते ठिकाण
सील करत तेथे रुग्णांची संख्या कमी होईपर्यंत काळजी घेतली गेली पाहिजे। मात्र सरसकट सर्व जिल्ह्यांना शहरांना एकच नियम लावून बंद करणं चांगलं होणार नाही असं नितीन गडकरी यांनी सांगितलंय। राज्यात कोरोना विषाणूच्या पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी या मागणीला केंद्राने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली। केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यातील आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली। यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दिली। याचबरोबर खेळवार्ता संपल्या। धन्यवाद।